नमस्कार, मी ऋतुजा विलास पोटे. तुम्ही पाहत आहात दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज. आजच्या ठळक बातम्या. सानपाडा ग्रामस्थ तसेच रहिवासी नारळी पौर्णिमेनिमित्त एकत्र येऊन सानपाड्यात जंगी महोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळी 11 वाजता सानपाडा गावदेवी मंदिरात सोनेरी कागदी मुलामा लावलेला श्रीफळ घेऊन वाशी खाडी किनारी असलेल्या हौशीराम नाखवा डोलीवर सर्व विधिवत धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी सगळा हंगाम व्यवस्थित पार पडू दे अशी समुद्राला प्रार्थना करून सुवर्ण मुलाम्याचा नारळ अर्पण केला. ही माहिती सानपाडा नारळी पौर्णिमा समितीचे अध्यक्ष मुकेश ठाकूर यांनी दिली. या धार्मिक सोहळ्यात नामदेव ठाकूर, विठ्ठल मोरे, सोमनाथ वासकर, दिगंबर पाटील, राजेश ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, रुपेश ठाकूर, मुकेश ठाकूर तसेच अनेक सानपाडा ग्रामस्थ व रहिवाशांच्या उपस्थितीत नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला. दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.